मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अहमदनगर मधील माळी युवा संच, साधू वासवानी मेडिकल आणि पुण्यातील केके आयु बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नागर देवळे गावात घेण्यात आलं। असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या ब्रीदवाक्याचं जतन करत जालिंदर बोर्डे यांच्या पुढाकारानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं। या प्रसंगी माजी आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती। आलेल्या मान्यवरांचा यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। आता तसं जर सांगायचं म्हणजे अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात, सामाजिक काम करतात, गोरगरिबाला मदत करतात, सर्वसामान्याला मदत करतात, परंतु त्याच्यातून काहीतरी आपल्याला कार्यक्रम जोडत आहे याचा काही काही वेळा विचार करून आम्ही खरं वाटत पाहता राजकीय माणसंसुद्धा अशा काही गोष्टी उपक्रम करतात, परंतु ह्या उपक्रमाच्या पाठीमागे वेगळा आहे वर्तमान आमच्यासारख्याच कुठंतरी आम्हाला पदवर जाता येत नाही, कुठंतरी पद मिळेल का नाही, कुठंतरी सत्ता मिळेल का नाही, या भावनेतून खरं वास्तव पाहता की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शिबिरं करण्याचं काम करतो। परंतु जालिंदरने गेली अनेक वर्षापासून जर आपण पाहिलं तर जो गरीब माणूस असून सर्वसामान्य माणूस असेल ज्याला कुठल्या प्रकारचा आधार नाही, जर कदाचित हॉस्पिटलमध्ये जायचं, नेत्र तपासायचं, ऑपरेशन करायचं म्हणलं तर त्याला काही आपल्याला माहिती येईल पोटाला एक वेळाला अन्न मिळतं का नाही अशी परिस्थिती असताना त्यांना काही शक्य होत नाही। अशा माणसाला अनेक वर्षापासून किती लोकांची संख्या झाली हा तर सुद्धा मला असं वाटतं आपल्याला सांगता येणार नाही। एवढ्या लोकांना वृत्ती देण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर ती जालिंद्रजी कोविडने केली हे आपण मान्य करण्याचं। विशेष म्हणजे या शिबिरात कोरोनाच्या कठीण काळात समाजासाठी देवदूत म्हणून धावून आलेल्या कोरोना योद्ध्यांचाही सन्मान करण्यात आला। यामध्ये घरघर में लंगर सेवा पुरवणारे हरजीत सिंग वडवा, सगळ्यात आधी कोरोना रुग्णांची सोय करणाऱ्या बूथ हॉस्पिटलचे देवदान कळकुंबे, सावली प्रतिष्ठानचे नितेश बनसोडे, नालेगाव अमरधामचे सेवक स्वप्नील कुरे यांना महात्मा फुले स्मृती पुरस्कार आणि कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रम आयोजित केला आणि या ठिकाणी बोलवलं श्री जालिंदरजी बोर्डे, तसेच उपस्थित बूथ हॉस्पिटल सावली सगळ्या संस्था आणि उपस्थित ग्रामस्थ। मित्रांनो, 21 मार्चला आपल्या इकडे 19 मार्चला कसं नगर लॉकडाऊन करण्यात आलं आणि 3 दिवस झाल्यानंतर 21 मार्चला एक असं विचार आला की ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांच्यासाठी काय करायचं आणि एक मेसेज 21 मार्चला आम्ही टाकलं, कलेक्टर साहेब आम्हाला परवानगी द्या, आम्हाला डबे वाटायचे, तुम्ही कोणाला बाहेर निघून देत नाही। पहिल्या दिवशी तर कलेक्टर साहेबांनी काही नकार दिला, परंतु 22 मार्चला आम्ही काही मित्र बाहेर निघालो डबे वाटायला, घरातच लंगर तयार करून घराच्या लोकांच्या दारापर्यंत, आणि 22 मार्चला पहिल्या दिवशी जवळपास नंबर स्वतःचाच टाकला होता, 22 मार्चला 350 डबे वाटले। आणि तसं करत जी सुरुवात झाली आजपर्यंत 426,400 डबे हे सगळं करीत असताना काही काही ठिकाणी राशन किटची आम्हाला एक रिक्वायरमेंट यायला लागली की आम्हाला डबे नको, आम्हाला कसं तरी वाटतं, तर अशा 2350 कुटुंबांना आम्ही स्वतःहून जाऊन राशन किट वाटले। मग हरिश्चंद्र गड असतील त्या, किंवा तुमचं वांबोरी असेल, किंवा नावी असतील, किंवा कुठलेही समाजाचे लोक असतील, प्रत्येक ठिकाणी जाऊन असे 2350 राशन किट वाटले। हे सगळं करीत असताना अनेक अनुभव असे लक्षात आले की एकदा ज्यावेळेस आपले यावेळी आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी सरकारच्या सर्व नियमांचं पालन करून दुर्बिणीद्वारे करण्यात आली। या प्रसंगी जालिंदर बोर्डे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। नागरदेवळ तालुका नगर या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, तसेच आपण ज्या ह्या कोरोना काळामध्ये ज्यांनी खरं मोलाचं योगदान दिलं कोरोना योद्धे अशांना आपण 4 व्यक्तींना आपण महात्मा फुले कोरोना योद्धे पुरस्कार, महात्मा फुले स्मृती पुरस्कार आणि कोरोना योद्धे पुरस्कार या ठिकाणी आत्ता आपल्या जिल्ह्याचे नेते माननीय शिवाजीराव कर्डेले साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी त्या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। या पुरस्कारार्थीमध्ये प्रथमतः घर घर में लंगरची सेवा पुरवणारे हरजीतजी वधवा सर असतील, बुध हॉस्पिटल ज्या हॉस्पिटलने सर्वात प्रथम या कोरोना रुग्णांना सहारा दिला असे बुध हॉस्पिटलचे देवदान कळकुंबे सर, तसेच सावली सोसायटी सावली प्रतिष्ठान खेडगाव अनाथांची संस्था त्या ठिकाणी त्यांनी बायपासला परराज्यातील गोरगरीब वंचितांना त्यांनीही अन्नदान पुरवलं असे नितेशजी बनसोडे आणि
खरी सेवा म्हणजे अमरधाम मध्ये अंत्यविधीच्या काळामध्ये या कोरोनामध्ये अंत्यविधीच्या याला कुणी हात ना लावत नसताना ज्या आमच्या स्वप्नील कुरे हे अंत्यविधीचं काम या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून करतात आणि खरोखर त्यांचं काम हे कोरोनामध्ये पाहण्याजोगं होतं. आज आपले घरातले लोकसुद्धा हात लावू शकत नव्हते त्या आपल्या त्या बॉडीला, परंतु या माणसाने रात्रंदिवस 24 तास त्या अमरधाममध्ये सेवा दिली असे स्वप्नीलजी कुरे या सर्वांचा महात्मा फुले स्मृती दिन करोना योद्धा म्हणून पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे. चेअरमन बापूसाहेब शिंदे, सरपंच राम पानमळकर, ग्रामपंचायत सदस्य आयुक्त ठाण मयूर पाखरे, गौरव बोरुडे, अमोल धाडगे, राजू ताजने, पत्रकार वाजिद शेख यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.